सदर्भागा या जीवाला शांतीची गरज आहे, समाधानाची गरज आहे. आपल्या समोर दोन व्यक्ती उभे आहेत. काय दोन व्यक्ती आपल्या समोर उभे आहेत? एक व्यक्तीची परिस्थिती कशी आहे? कोट्यावधी रुपये धन बघा त्याच्या बाळात. काय कोट्यावधी धन असलेली एक व्यक्ती आपल्या समोर उभे आहे. दुसरी व्यक्ती संध्याकाळी खाशी पंचायत, संध्याकाळची खाशी पंचायत अशी दुसरी व्यक्ती आपल्या समोर उभे आहे. मात्र आपण पाहतो दोन्हीमध्ये काही फरक आहे का? इकडं खायची पाहिजे तोही समाधानी विषय आहे. काय ज्याला संध्याकाळची पाहिजे घ्यायचे तो काही समाधानी विषय आहे. मग बाबाचा मत आहे एक कोट्या व्यक्ती व्यक्ती आहे, एक खायची पाहिजे व्यक्ती आहे. मग दोघांमध्ये फरक काय सांगा? काय फरक दोघांमध्ये लक्षात श्रीमंत कोणाला म्हटलं आणि गरीब कोणाला म्हटलं लक्षात घ्यायची व्याख्या नाग पाणी भागवतामधील 19 अध्याय. किती अध्याय? अध्याय 19 बघा नंबर अध्याय गोवी किती 558 मध्ये नाथ महाराज वर्णन करतात. पहिल्यांदा वर्णन कोणाचं केलं? श्रीमंत आपलं गरी गरीब असेल गरीब असेल. उद्धवाला श्रीकृष्ण भगवंत उपदेश करतात. हे उद्धवा सरळ दरिद्री कोण ऐक दरिद्रीचे लक्षण. उद्धवाला श्रीकृष्ण भगवंत काय सांगताय? ऐक दरिद्रीचे लक्षण. गाठी असता कोटी धन संतुष्ट नाही त्याचे मन तो परम दरिद्रीचा लक्षात घ्या. बघा गाठीला बांधलेलं आहे मात्र मन समाधानी काय नाही. मन समाधानी नाही तो एक नंबरचा काय सांगितला? दरिद्री बघा गरीब दरिद्रीची व्याख्या मानतात. मी आता श्रीमंत कोण याची व्याख्या बघा पुढच्या भूमी नाथ की गाठी नसता कुठली धन गाठी नसता कुठली धन मात्र अवस्था कशी परिस्थिती परिस्थिती कशी आश्रम काही नसताना त्याच मन हे समाधानी आहे तो एक नंबरचा श्रीमंत बघा नाथ महाराज भागवत आमचे. म्हणून आपण किती भाग्यवान आहोत भाविकांनो की बाबा सगळ्या मन संतांच्या पुण्यसन सोहळ्यामध्ये अनेक प्रकारचा लाभ भाग आपण या ठिकाणी घेतात. कोणी यज्ञ पूजाला बसून त्या यज्ञाच्या देवतांसह आशीर्वाद घेत आहे. कोणी नामसन कीर्तनच्या माध्यमातून भजन करून बघा आपल्या जीवनाचं सार्थक करीत आहे. कोणी नंदाग्रहामध्ये बसून आपल्या जीवनात विघ्न संकट करीत आहे. कोणी अनुष्ठान बसून बघा नाथ महाराज सांगितल्याप्रमाणे जो प्रश्न बघा जनक राजाने नवनारायण केला होता. काय प्रश्न होता जनक राजाचा नवनारायणला? अत्यंत क्षेम या जीवाचं कल्याण कशामध्ये? काय प्रश्न होता जनक राजाचा त्या नवनारायणना? या जीवाचं कल्याण कशामध्ये आहे? एकच बघा शब्दामध्ये उत्तर देण्यात आलं नवनारायणच्या कवी नारायणाकडून. काय उत्तर देण्यात आलं? अनुष्ठान अनुष्ठान अनुष्ठान. या जगाचं कल्याण कशामध्ये? अनुष्ठान करण्यामध्ये. बघा लक्षात पाहिजे.